क्या बात है। नमस्कार मंडळी, मी शशांक सुभाष ठाकूर आपलं सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओ मध्ये। मंडळी, रात्रीचे 8:30 वाजले आहेत आणि मी आता आहे दारिस्ते या गावामध्ये। कणकवली कडून कन्नेडी आणि कन्नेडी पासून थोड्या अंतरावर दारिस्ते हा गाव आहे। माहित नाही पण मी सांगेन, इथला एक लोकल मित्र आहे आपला, त्याच्याकडून आपण या गावची माहिती घेऊ। आणि इकडे येण्याचं कारण म्हणजे आज आहे पार्टी आहे, तर माझे काही कलाकार मित्र आहेत, त्यांची देखील मी तुम्हाला ओळख करून देतोय। आणि खूप सुंदर असं हे ठिकाण आहे, एक छोटीशी खोप आहे आणि त्या खोपीमधली ही पार्टी आहे। आणि आजचं वातावरण तेवढंसं काही थंड नाही आहे, पण आहे थोडी थोडी थंडी जाणवते। आणि वरती जर तुम्ही बघितलात ना, तर हा बघा चंद्र, प्रॉपर असा हा म्हणजे रस्ता दिसेल एवढा प्रकाश आहे। आणि आता आपण थेट जाऊया तिथे पार्टी आहे, तिथे गाणी वाजतायत, तर त्या गाण्यांचा तुम्हाला आवाज येत असेल। तर चला बघूया कशा प्रकारे तयारी चालू आहे। तर ही खोप आहे सुंदर, अशा प्रकारे ही वरती नळे आहेत आणि अशा प्रकारे ही खोप आहे। इकडे आपला मित्र आहे सत्यवान, घरण 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 दादलो, आणि तो आता कापतोय। काय करतो आता? कांदो कापतोय, टोमॅटो कापतोय। अच्छा, आणि तिकडे आहेत, तिकडे कोण चेहरेच दिसत नाहीत, महान कलाकार आहेत। आपापली नाव सांगा। माय नेम इज विठ्ठल प्रकाश गावकर। कुठच्या? कन्नेडी मधला। कन्नेडी मधला। आणि तिकडे आहेत शेखर गवस। सर्वजण हे इथले स्थानिक कलाकार आहेत। थिएटर आर्टिस्ट आहेत हे सगळेजण। आणि मी त्यांच्यात एक असाच लुटबुट करण्यासाठी आलेला एक प्राणी आहे। सत्यवन, दारिस्ते बद्दल सांग ना। दारिस्ते हो गाव कणकवली पासून किती किलोमीटर लांब? माझं घर 24 किलोमीटर। 24 किलोमीटर आतमध्ये? बापरे, अतिशय उत्कृष्ट असा रस्ता आहे। माझा बालपण बिना लाईटीचा घेतलेला। अच्छा, आणि त्याचाच आज अनुभव आपण घेतो। पण आपल्याकडे आज तो काय मोबाईल लावला? येस, तो काय मोबाईल हा, तडे एक मोबाईल आणि ही एक बॅटरी आहे। इकडे गाडीतली या ठेवली, आणि गाडीतली मॅट आम्ही अशी हे बसाक घेतलं। सुंदर ही काय, कशासाठी बांधलेली आहे खोप? इथं नाही, इथले जो माळ असं ना, अर्ध्यापेक्षा जास्त गावाचे ढोरं असतं। अच्छा, पावसात बसतले याच्यासाठी या सगळ्या लोकांनी नळे बिळे आपल्या घराकडनं आणून बांधलेला। पण एवढ्या ह्याच्यात किती ढोरं राहतली? ढोरं नाही, लोकांका बस, लोकांका बसाठी। वर वा, पार्टी बिर्टी करते, नाश्ता वगैरे सगळा हे करतात। अच्छा अच्छा अच्छा, मस्त। गावाचे गजाली सुंदर आहे एकदम। आजचा मेनू काय आहे? आपला गावठी चिकन। अच्छा, आणि सोबत बोंगो। बंगो? बंगो। अच्छा, आणि काय? भात हो, आणि भाकरी। भाकरी कसली? तांदळाची। क्या बात आहे। आणि कोकम कढी? हो, कोकम कढी, सोल कढी। आता या ठिकाणी ह्या किती मटाना? ह्या आता साधारणतः मी रशा पुरता काढलेला। ह्या रशा पुरता? आणि ती किती किलो आणलेला हा? दीड किलो, दोन किलो। दीड काय, दोन किलो? हा, दोन किलो असाल या दोन्ही मिळून। नेट नेट। अच्छा, ते का आता व्हायचं? तू काय लावलं? सगळेजण आला लसून पेस्ट वगैरे लावतात, पण आपले मालवणी चिकन बनवचं असतात गावठी अगदी। अच्छा, आला लसून पेस्ट वगैरे न टाकता पण बनवता येतात, एका वेगळे टेस्ट असतात। बरोबर, आणि इथे इलेले सगळे लोक त्या चिकनचे फॅन आहेत, गेल्या वर्षी जेवून गेलेले। स्पेशल यंदा मी बनवता येते माझ्या। अच्छा, सत्यवान गावकर। यस, खूप कोणा हयो असलो लवकर बोलवा, पेमेंट मी सांगेल इकडे इकडे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देते। सामान काढणार हवे असत तरी गावात तुमचा। इकडे आहे सामान स्पेशल विठ्ठल, विठ्ठल तामन स्पेशल कलई काढतो, म्हणजे जेणेकरून टोप जो आहे तो
काळा होऊ नये, ते भांड काळा होऊ नये त्यासाठी कलई काढली जाते, माती लावली जाते त्याला। खरं म्हणजे आता प्राचीन काळातल्या सगळ्या गोष्टी म्हणजे दुरापस्त होत लुप्त होत चालल्या, त्यामुळे आम्ही यंग जनरेशन एकत्र येऊन एक वेगळा संकल्प किंवा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय। आताच आपण पाहिलं की हे तामण घातलेलं आहे, तामण याचा अर्थ असा की हे जे भांडं आहे बरोबर हे काळं होऊ नये बरोबर, त्यासाठी त्याला आम्ही एक लाल माती पारंपरिक पद्धतीने आता तिथे चूल पेटवलेली आहे, ती पारंपरिक पद्धतीची आहे। आता आपण जे जेवण बनवणार आहोत ते पण पारंपरिक पद्धतीचं असणार आहे, पद्धतीचं आपण चिकन असल मालवणी पारंपरिक आहे, चूल थोडीशी लांब झाली आहे त्याच्या जवळ की आम्ही सगळे जे काहीतरी मालवणी मुलं आहोत, मालवणी कलाकार नको तात जळा काय झाला। आणि ही जी रावटी आहे ही सत्यवान गावकर आहे आणि कलांटलो रे कलांटलो आणि इकडे आता फोडणीची तयारी चालू झाली आहे, तोप चुलीवर ठेवलाय आणि त्याच्यामध्ये तेल किती काय प्रमाणानुसार अंदाजे अंदाजे एवढा चिकन तेवढा असते, कारण तुम्ही तेल सुटताय कमी लोक जिन्नस कसं घाला फक्त ता टेस्टी लागा खोया बस काय। तुम्ही एकदा खाऊन बघा चुलीवरचं जेवण, पाणी टाकू नको आणि आमच्या सर्व महाराष्ट्रातील तुम्ही माप विचारू नका, हे सगळं काही आहे ते अंदाजे आहे। आता क्या बात आहे हे बघा, टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे फोडणीसाठी, तडका लावला मटन तडका मटन तडका ह्याला म्हणतात फोडणी, हा मालवणी भाषेत फोडणी घातल्या ना, आणि आता उडान फोडणी घालतो लो चाकू हातात घेता दगड घेऊन ये दगड पिसून कशात पेटवलं ना हल्लारा तो डान्सिंग फोडणी ती सोलकडी आहे, बाटली दिसते खरी पण तू सोलकडी आहे ती दाखव स्पेशल सोलकडी ही बघा कोकम कडी आपण पाहू शकता की ही गावटी म्हणजे मालवणी सोलकडी म्हणून बाटलीत भरून आणलेली आहे, या सुक्या आणि तासा रसो बंगो तर बंग्यासाठी आता टोप ठेवून त्याच्यात तेल ओतलेलं असा साधारण तेल पाव लिटर झाला हो सर बगारणी बगारणी फोडणीला मालवणी जुना शब्द म्हणजे बगारणी सालापासून चालत बगारणी अच्छा आता त्याला बगारणी घातलेली आहे हा आणि आता तिथे बगारणी घालून झाल्यानंतर ते भंग्याचं म्हणजे चॉप इंग्लिश चिकन असा चिकन बनणार आहे काय म्हणजे सर्दी सध्या कोरोना आणि सर्दीमुळे आम्ही पण सोशल डिस्टन्सिंग मध्येच बसलोय कमिशनर काय, पण ठाकूर साहेब कसं आहे हे गावरान माळावर बनवलेलं सगळ्या गोष्टी आहेत बरोबर आणि याची एन्जॉय कुठेही तुम्हाला 5 स्टार मध्ये मिळणार नाही, 3 स्टार मध्ये मिळणार, 7 स्टार मध्ये मिळणार नाही, ही मजा फक्त माळावर आणि गावरान गावठी गावांमध्ये पाड्यांमध्ये आदिवासी असतील किंवा आमचे घाडी पाडे असतील किंवा आणखीन कुठले असतील तिथेच मिळणार ही मजा, आमचे घाडी पाड्यांकडेच गावते वाडी वाडी आणि गावागाव लोकेशन पण तुम्ही बघू शकता की हे पूर्ण लोकेशन रोड लगत रोड लगत रोड टच लोकेशन आणि ही रावटी जी आहे आणि पण वर्धा अजिबात ना वर्धा वर्धळ ना त्यामुळे अतिशय शांत ठिकाणी आणि असं मनमुराद म्हणजे खुल्या आभाळाच्या खाली आपण इथे पाहू शकतो आणि आज मस्त पैकी हट झोपडी चंद्रप्रकाश पण खूप चांगला असतो, लाकडाची झोपडी बघा ना केळीची पानं पण एकोणीसशे सालापासून प्रचलित असलेली घराची नळे या ठिकाणी घातलेले आहेत, हटला झोपडीला नळ्यांचं बघा विशिष्ट अशी त्याची रचना केलेली आहे आणि इकडे आता फोडणी गरम झालेली आहे त्याच्यामध्ये सत्यवानने आपण जे चिकन मसाला लावून ठेवलेला होतं नॉर्मल मसाला होतो की चिकन मसाला होतो तो
नॉर्मल आपलं नॉर्मल मालवणी मसाला देऊन झालेली आहे, बघारणी देऊन झालेली आहे असं म्हणजे फोडली आणि त्याच्यात पण तू डायरेक्ट टाकलं हो की गरम झालं. काम करायचं काय चिकन असतं ना रश्याचं त्याच्यात जर तेल तापलेलं असतं त्याच्यात थोडं मसाला टाकायचो. अच्छा वरती जी कराय आता हा आणि रसो ठसको लागा हो मालवणी रसो म्हटल्यावरती. अच्छा नाही लागलो तर तारी साहेब म्हणतले काय बघारणी बरोबर घातली झणझणीत झणझणीत आणि चमचमीत चुली वरचा जवान आणि त्या सत्यवानाच्या हाताचा. हे बघा अशा प्रकारे त्यांनी मध्ये खळ केलं आणि त्या खळ्यामध्ये त्या काय बदलं मसालो मसालो म्हणजे ती तर्री येत यावर आपलो गावटी घरात कुठलेलो मसाला मटण किती वेळ परतायचा परत एका पाणी सुटतं आता डान्सिंग डान्सिंग एका पाणी सुटत डान्सिंग चिकन चिकनला पाणी सुटतं त्याच्यात ना चांगलं शिजवून घ्यायचा जेणेकरून ना चांगल्या प्रकारची चव येत त्याचा. अच्छा काही काही लोक असं बोंडे घातलेले की त्याच्यात पाणी होतं पण काय अर्थ नाही. आता एका पाणी सुटतला थोड्या वेळा बरोबर ते शिजू द्यायचं मस्त पहिला आता ही चटणी आम्ही घरूनच बनवून आणलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय घातलेला पाट्यावर वाटलेलं वाटपा सुक्या खोबरा. अच्छा त्यानंतर ओलो नारळ हा त्यानंतर जरा वेगळ्या प्रकारच्या चवीसाठी कोथिंबीर वाटपातच लावलेली आहे. अच्छा आणि आला वगैरे आला वगैरे काय नाही तरी पण एक नंबर. हा पाट्यावर वाटलेला आता आणि पाट्यावर वाटलेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे. अच्छा अजिबात नाही मिक्सर मध्येच वाटलेला. तुम्ही बघू शकता जरा बारीक किती पण या जाड ठेवलेला ना थोडा जाड ठेवल्यामुळे जरा नाही जाड ठेवता असता नॉर्मल 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 बनव आमचं तिकट बनव नाही तू कट काढ ना अजून एक कोप घे हे काय घालतोय मीठ मीठ लोक बाजारात बारीक मीठ घालतात बारीक मीठ घालतात आपण आपण खड्याचं मीठ खड्याचं मीठ वेगळी चव असतात ह्याच्यात आयोडीन असतं फक्त लोकांना उशिरा काय आमचे आई बाबा ह्याच मीठ खाऊन मोठे झाले त्यामुळे त्यांच्यात आयोडीन असा आता फक्त नवीनच्या पिढीत कमी पडतात. माझ्याकडे आता सुक्या चिकन मध्ये वाटप घातलेला असा आणि बंग्याचा काय चालू कड येतात बंग्या कड येतात तेवढाच नाही का वाढवचा आधी त्याच्यात शिजतला मस्त त्याच्यात शिजतला त्याच्यात थोडासा पाणी ओतलेला ना चालू आणि ह्याच्यात पण थोडासा पाणी ओतलेला असा थोडासा पाणी आता वाटपात मस्त एक नंबरला होत नाही ते दोन नंबरला आता ही फक्त चार दिवसाचे 20 तारीख पर्यंतची असं ड्युटी इलेक्शन ड्युटी तोंडकला फुसफुस करायचं नाही डायरेक्ट तसा ना थंड 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 झाला हा ओरिजिनल पद्धत टेस्ट करूची कसा करायचा दाखव एकदा पुन्हा दाखव काय हा पुन्हा दाखव तर असो चमचो हा तो बुडवायचो पाहिजे जरा थंड करायचं नाही तर भातडो साहेब थोडं अजून थोडस त्याच्यामध्ये ना मसाला टाका असा हातावर घ्यायचा रश्यामध्ये जरास मसाला टाका. ओके हे भाकरे आणलं ना कोणी आणले पाहिजे चिकन शिजला एक नंबर चिकन आणि आता मी हा रस्सा जो आहे रस्सा टेस्ट करायला झालो चार फोडी येते कसा आहे सूप स्वर्ग सूप जबरदस्त आणि आता आपलं चिकन शिजलेलं आहे तर वासानेच राहवलं नाही म्हणून सर्वांनी एक एक पेला जेवणापूर्वी प्यायचं ठरलं आणि त्याप्रमाणे आता मी पण पितोय एक नंबर सत्यवान आणि विदाऊट आल्याशिवाय आला लसूण काय नाही आला लसूण काय नाही लसूण पण नाही घातलं वाटत नाही ना वाटपात नाही घातलेलं वाटपात नाही घालू कुठे लसूण. अच्छा या बात आहे हे का म्हणतात ओरिजिनल पद्धत आणि आता तिकडे कांदो कापूचं काम चालू असं भाकरी आणि भाकरी कसली आहे तांदळाची असाल गावठी तांदूळ. अच्छा वा मस्त केळीच्या पानावर जेवण आणि ही जर पानं तुम्ही पाहिलं तर
ही थोडीशी आम्ही गरम केली होती म्हणजे बावून आणलेली होती जेणेकरून ती फाटणार नाही. तर ही गावठी पद्धत झाली. अशा प्रकारे आम्ही ही पानं आणलेली आहे. अशी एवढी मोठी पानं आहेत सगळी. भाकरी, लिंबू, टोमॅटो, कांदा, पाणी आणि कोकम कडी. सावकाश उडता खाली सगळा निल्या ताक घेऊन ये पुष्पा मी झुकून गेली झाला. ओके साहेब ओके आहे. झुकून गे नाही वनियो रवान जे पाहिजे साहेब तुम्हाला बघ. कस आलाय अप्रतिम अप्रतिम शब्दच नाही फक्त आता जेवूया जेवूया. तर आता आम्ही जेवतोय तुम्ही पण जेवायला या. भांडी वासूची नुसते जेव घेऊ नको. एक नंबर. जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता काय उरला. वाय चिकन उरला. वाय चिकन उरला ता कोणाक आता कुत्र्यांका हो घराकडे पण. अच्छा तर आता ही निघायची तयारी चालू झालेली आहे. तर अशा प्रकारे ही छोटे खानी पार्टी होती. असं काही प्लॅनिंग नव्हती. अचानक भयानक मी पण एका प्रवासातून आलो होतो आणि अचानक भयानक बोलावलं. आणि कशासाठी असं ठरली होती तुमची पार्टी ही. एक असंच म्हणजे बऱ्याच दिवसांनी करूया वार्षिक आपला आहे. अच्छा म्हटलं मग आम्हाला तुमची आठवण आली म्हटलं बोलवूया. तर सडनली तुम्हाला फोन लागला. तुम्ही म्हणाला ठीक आहे मी येतो आणि आमच्या विनंतीला तुम्ही मान देऊन इथपर्यंत आला त्याबद्दल आम्ही आमच्या आभार मानतो. मी तुमचा आभारी आहे कारण तुम्ही एवढ्या सुंदर लोकेशनला मला घेऊन आलात. खरंच खूप सुंदर अशी झोपडी आहे आणि त्याच्यामध्ये आमची ही पार्टी झाली. आणि आता हे सुंदर लोकेशन सोडायची वेळ झाली आहे. तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मला इंस्टाग्राम कोणाकडे नळे असले तर हा म्हणजे पुढे एक वाईट जरा मोठी वाढून गावात. अच्छा नळे आता कोणाकडे मिळत नाही विकत नाही ना मिळत नाही. या नळ्याच्या छपराखाली आज जी पार्टी झाली आहे ती खूप महत्वाची पार्टी असा. आणि कारण नळ्याच्या छपराखाली अशी होत नाही पार्टी. बरोबर आहे. पण त्याच्यासाठी भाग्य लागतं कारण ती जुनी माणसं ते जुनी खोपट तशा खोपटाखाली आपण आज इकडे पार्टी केली. हे त्यातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सरांचं देखील एक चॅनल आहे स्नेहांश एंटरटेनमेंट. त्यावर ते वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही त्याच्यावरती समाज प्रबोधनपर आणि आम्ही शॉर्ट फिल्म्स टाकत असतो. आणि ती शॉर्ट फिल्म्स बऱ्याचशा शॉर्ट फिल्म्स आमच्या इंटरनॅशनलला पण आल्या आहेत. स्टेट लेवल अवॉर्ड विनिंग पण आहेत. तर नक्की बघा स्नेहांश एंटरटेनमेंट. त्यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय. बाय बाय. थँक्यू. थँक्यू सत्यवान. कोणाला जर आचारी पाहिजे असेल तर घेऊन जा. आणि विठ्ठल गावकर, सत्यवान गावकर, विठ्ठल गावकर हेल्पर म्हणून नक्कीच येऊ शकतो. Thank you.